नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी एस सी पॉइंट मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी कंबाईन दोन हजार चोवीससाठी साठी सब्जेक्ट वाईज वेटेज कसं असणार आहे ते बघणार आहोत बघा आपण प्रिलियम साठी देखील बघूया आणि मेनसाठी देखील कोणत्या सब्जेक्टला किती प्रश्न विचारतात आणि किती मार्कांसाठी तो सब्जेक्ट आपल्याला कव्हर करायचा आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये बघणार आहोत मित्रांनो सध्याच्या कंडिशनला युट्यूबवर सर्वात जास्त सर्च केला जाणारा टॉपिक आहे तो म्हणजे एमपीएससी कंबाईन ट्वेंटी ट्वेंटी फोर सब्जेक्ट वाईज वेटेज तर त्याच विषयी आपण इन डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्री साठीचं सा, तसेच मेनसाठीचं सा आपण कव्हर करणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी बघा एक महत्वाची चर्चा तुमच्या बरोबर करायची बघा सध्या एक्झामच्या डेट्स ज्या आहेत त्या फिक्स नाहीत म्हणजे आयोगाने कुठलीही ले, आपल्याला क्लॅरिटी दिलेली नाही की एक्झाम कधी होईल खूप जण सध्या खूप कन्फ्यूज आहेत त्यांचा वेळ निघून चालला आहे आणि त्या त्यातमध्ये परीक्षांच्या तारीख फिक्स नाहीत तर बघा मी तुम्हाला एकच सांगेल मी जे सांगतो आहे ते काळजीपूर्वक ऐका की खूप चांगले काम करा जे काही तुम्ही करत आहात समजा अभ्यास असेल किंवा दुसरं काही काम असेल तर ते खूप चांगल्या प्रकारे करा सर्व प्रयत्न करा आज नाही तर उद्या तुम्हाला यश मिळणारच आहे आणि असं तर नाही की एवढं नशिबात लिहिलंय की आपण अपयशी होतच राहू कंटिन्यू अपयशी होतच राहू आणि अशा वेळेस निराश पण व्हायचं नाही बघा आपल्याला हा नशीब बदलण्यासाठी हा जो मानव देह मिळाला आहे तर आपण प्रयत्न करूया शेवटपर्यंत प्रयत्न करूया यश तर मिळणारच आहे खूपच मेहनत करा खूप मेहनत करा निकाल जर एक वेळ नाही आला दोन वेळ नाही आला तर शेवटी कधीतरी तो येणारच आणि ये ही परिस्थिती संघर्षाने जिंकता येते आणि त्यासाठी संघर्ष आपल्याला करावाच लागणार आहे म्हणून आपल्याकडे एकच पर्याय तो म्हणजे आता अभ्यास करणं जे विषय आपले राहिले आहेत ते ला करणं तर हेच मी तुम्हाला सांगेल की त्याच्यावरती तुम्ही फोकस करून अभ्यास करा बघा आता आपण आपल्या टॉपिक कडे येऊया ते म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट वाईज वेटेज कसं असणार आहे बघा पहिल्यांदा आपण प्रिलिम्ससाठी बघणार आहोत नंतर मेनसाठी बघणार आहोत तर मित्रांनो बघा कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स आणि ग्रुप सी प्रिलिम्स एकत्र आहे त्यामुळे त्यांचं सब्जेक्ट वाईज वेटेज सेम असेल मग कंबाईन ग्रुप बी मेन्स वेगळी होते आणि ग्रुप सी मेन्स वेगळे होते तर त्यांचं देखील वेटेज जवळपास सेम आहे फक्त जे लोकसेवा आक कायदा आहे किंवा माहितीचा अधिकार अधिनियम मा आहे तर त्यावरती एक दोन प्रश्न कमी जास्त होऊ शकतात बघा आता आपण प्रिलिमसाठीचा बघूया कंबाईन ग्रुप बी अँड ग्रुप सी दोन हजार चोवीसच्या प्रिलिम बाबत आपण बोलूया तर बघा दोन हजार चोवीसला जी प्रिलिम होणार आहे त्यामध्ये तुम्हाला हिस्ट्रीचे दहा प्रश्न विचारले जातील दहा गुणांसाठी भूगोलाचे दहा प्रश्न विचारले जातील दहा गुणांसाठी पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र जे आहे राज्यव्यवस्था जे आहे त्याविषयी पंधरा प्रश्न पंधरा गुणांसाठी इकॉनॉमिक्सचे पंधरा प्रश्न पंधरा गुणांसाठी सायन्सचे पंधरा प्रश्न पंधरा गुणांसाठी करंट अफेअर्सचे पंधरा प्रश्न पंधरा गुणांसाठी म्हणजे चालू घडामोडीचे पंधरा प्रश्न मॅथ आणि रिझनिंगचे वीस प्रश्न वीस गुणांसाठी अशा प्रकारे एकूण शंभर प्रश्न तुम्हाला विचारले जातील शंभर गुणांसाठी आणि हा जो पेपर असेल तुमचा तो साठ मिनिटाचा असेल म्हणजे एक तास तुम्हाला शंभर प्रश्न सोडवण्यासाठी मिळणार आहे पुढे कंबाईन ग्रुप बी मेन्स जी असेल तुमची दोन हजार चोवीस साठीची त्यामध्ये एकूण दोन पेपर असतील पहिला पेपर असेल लँग्वेजचा पेपर एक आणि दुसरा पेपर असेल जीएसचा पेपर दोन पेपर एक मध्ये तुम्हाला मराठी असेल आणि इंग्लिश असेल हे दोन विषय असतील मराठीचे पन्नास प्रश्न आणि इंग्लिशचे पन्नास प्रश्न आणि त्यांना प्रत्येक प्रश्नाला दोन गुण म्हणजे पन्नास प्रश्नांना मराठीच्या शंभर गुण आणि इंग्रजीच्या पन्नास प्रश्नांना शंभर गुण असा एकूण दोनशे गुणांचा तुमचा हा पेपर होत असतो पेपर क्रमांक एक दोनशे गुण त्यानंतर मेन्स पेपर दोन जो आहे मित्रांनो तो ग्रुप बी साठीचा वेगळा आणि ग्रुप सीसाठीचा सा वेगळा असतो तर ग्रुप बी ला आणि ग्रुप सीला जवळपास प्रश्नांची संख्या सेमच असेल फक्त मी तुम्हाला सांगितलं जे काही कायदे आहेत त्यामध्ये थोडासा फरक असू शकतो कधी कधी दोन प्रश्न तीन प्रश्न पण जनरल एक अप्रोच असा असावा की हिस्ट्रीचे दहा प्रश्न विचारले जातात आणि वीस मार्कांना ते असतात म्हणजे एका प्रश्नाला दोन गुणी ते तुमचे आहेत त्यानंतर जिओग्राफीचे नऊ प्रश्न आलेले होते अठरा मार्कांसाठी दोन हजार तेवीसच्या पेपरला त्यावरून हे अनालिसिस आहे बघा आपलं मग दोन हजार चोवीसला देखील जिओग्राफीचे नऊ दहा प्रश्न तुम्हाला दिसू शकतात पॉलिटीमध्ये चौदा प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आले होते अठ्ठावीस गुणांसाठी इकॉनॉमिक्समध्ये दहा प्रश्न वीस गुणांसाठी सायन्स अँड टेकमध्ये वीस प्रश्न चाळीस गुणांसाठी आता बघा वीस प्रश्न काय विचारलेले आहेत त्यांनी तर त्यामध्ये जे काही रिमोट सेन्सिंग आहे त्यानंतर जी आय एस सिस्टीम आहे सुदूर संवेदन यासारखे टॉपिक त्यामध्ये समाविष्ट होते म्हणून मी ते सायन्स आणि टेकचे धरलेले आहेत म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये वीस प्रश्न चाळीस गुणांसाठी तुम्हाला विचारण्यात येतात मेन्सला त्यानंतर गणित आणि सांख्यिकीवरती बारा प्रश्न विचारण्यात येतात चोवीस गुणांसाठी रिजनिंगचे दहा प्रश्न असतात सेपरेट वीस गुणांसाठी जो कायदे आहेत बघा आर टी आय अॅक्ट दोन हजार पाचचा आणि लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराचा त्यावरती चार प्रश्न विचारण्यात आले होते ग्रुप सीला तीनच प्रश्न यावरती दिसतं आपल्याला म्हणजे थोडा चेंज असू शकतो पण मेजर असा चेंज नसेल म्हणजे पाचच्या आतच तुम्हाला हे प्रश्न विचारले जातील आठ मार्कांसाठी प्रश्न विचारण्यात आलेले होते इन्व्हायरमेंट देखील आहे बघा तुम्हाला मेन्सला पर्यावरण त्यावरती एक प्रश्न विचारण्यात आला होता दोन गुणांसाठी चालू घडामोडीवरती दहा प्रश्न विचारण्यात आले होते वीस गुणांसाठी अशा प्रकारे एकूण शंभर प्रश्न तुम्हाला दोनशे गुणांसाठी विचारले जा विचारले गेलेले होते मग पेपर एक जो आहे तो दोनशे गुणांचा आणि पेपर दोन जो आहे तो दोनशे गुणांचा अशी एकूण चारशे गुणांची तुमची मेन्स होत असते मग आता तुम्ही एस टी एस हो ओला सब रजिस्ट्रारला या चारशेपैकी तुमचं मिनिट लागतं पण जर पी एस आय असेल मित्रांनो पी एस आयला तुम्हाला फिजिकल द्यावं लागेल ग्राउंड द्यावं लागेल जे की ग्राउंड क्वालिफाइंग आहे आता सत्तर टक्के म्हणजे सत्तर गुण तुम्हाला शंभरपैकी पाळायचे असतात सत्तरपेक्षा जास्त तेव्हा तुम्ही ग्राउंड क्वालिफाय होतात आणि इंटरव्ह्यूचे तुमचे चाळीस गुण असं एकूण चारशे चाळीसपैकी पी एस आयचं मिरिट लागतं आणि ऑदर ज्या आहेत सगळ्या पोस्ट ज्या आहेत त्या चारशेपैकी त्यांचं मिरिट लागत असतं ग्रुप सीला देखील फक्त टायपिंगच्या पोस्ट सोडल्या तर टायपिंग स्किल टेस्ट तुम्हाला द्यावी लागते आणि ऑदर पोस्टसाठी चारशेपैकी हे मिरिट लागत असतं तर अशा प्रकारे हे मार्किंग स्कीम आहे किंवा सब्जेक्ट वाईज वेटेज जे आपण म्हणतो तर ते आहे बरेच जण युट्यूबला हे सर्च करत आहेत मला असं कळालं त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला बऱ्याच जणांना प्रिलियमचं माहीत असेल पण मेन्सचं तेवढी आयडिया नसेल तर मेनचं देखील थोडी आयडिया घेऊन घ्या जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये अभ्यास करताना हे सर्व महत्त्वाचं ठरणार आहे सो so, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सब्जेक्ट वाईज वेटेज द्यायचं होतं आय होप तुम्हाला सर्व व्हिडिओ व्यवस्थित कळाला असेल मी जे सांगितलं बघा ते हंड्रेड पर्सेंट थोडसं अॅनालिसिस असतं त्यामध्ये तो अॅनालिसिसच्या बेसवरती मी तुम्हाला सांगत असतो मेजर चेंज यामध्ये होऊ शकत नाही कारण जो आत्तापर्यंत पॅटर्न आलेला आहे तोच पुन्हा येत असतो त्यामुळे यावरती तुम्ही हंड्रेड पर्सेंट ट्रस्ट ठेवू शकतात मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ते जॉईन करून घ्या तिथं वेळोवेळी अशी माहिती येत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग